ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवनाथवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची भाजपा व स्वाभिमानीशी हात मिळवण्याची शक्यता। शिवनाथवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपा मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकत्र होत्या, तर याही निवडणुकीत भाजपा व स्वाभिमानी एकत्र लढणार आहेत। त्यांच्या विरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती, मात्र भाजप व स्वाभिमानीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्यात यश आल्याची चर्चा सध्या शिवनाथवाडीमध्ये आहे। या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण महिला या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण असून भाजपा व स्वाभिमानीला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काँग्रेसला आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपा व स्वाभिमानीला यश आल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकनियुक्त सरपंच पदासाठी शोभा प्रकाश खोत या सक्षम उमेदवार असून यांच्या विरोधात भाजपा स्वाभिमानीकडून सरिता राजाराम खोत या लोकनियुक्त सरपंच पदासाठी दावेदार आहेत। एकंदरीत शिवनाकवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये फुटीचे ग्रहण लागल्याने शिवनाकवाडीमध्ये राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे। एकंदरीत उमेदवारी माघार घेण्यापर्यंत कोणकोणत्या राजकीय उलथापालथी शिवनाकवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतात या येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे। महानकर न्यूजसाठी शिवनाकवाडीहून इजाज खान पठाण।